नमस्कार पालक आणि शिक्षण. आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये इयत्ता 3 मधला इंग्लिश विषयामधला रिया इन द सिटी 1 ह्या लेसन विषयी बघणार आहोत. ह्या लेसन मध्ये रिया नावाची एक मुलगी जी सिटी मध्ये आली आहे आणि तिने सिटीचं स्ट्रक्चर काय आहे हे सांगितलंय. तर ह्या पाठाची उद्दिष्ट काय आहे ते आपण पहिले समजून घेऊया. तर ह्या पाठातून मुलांना सिटी मधलं स्ट्रक्चर समजेल, म्हणजेच की काय स्ट्रक्चर आहे, काय कसं व्यवस्थापन आहे मुलांना समजेल, म्हणजेच की नवीन व्हेकल्स कुठले आहेत, स्टोर्स कुठले आहेत आणि त्यांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात, मराठीत काय म्हणतात हे मुलांना समजेल. आणि त्याचबरोबर ह्या लेसन मध्ये आपण ऍक्टिव्हिटी घेणार आहोत की मुलं घरापासून शाळेत जाईपर्यंत त्यांना कुठली कुठली दुकानं दिसतात, कुठल्या कुठल्या गाड्या दिसतात, काय काय होतं, त्याच्यामुळे त्यांचे ऑब्झर्वेशन स्किल्स वाढतील. म्हणजेच एनईपी नुसार, म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मुलांचं लँग्वेज आणि लिटरेसी डेव्हलपमेंट होईल की जेणेकरून मुलांना इंग्लिश आणि मराठी नावं समजतील, म्हणजे भाषा आणि साक्षरता विकास होईल. आणि त्याचबरोबर मुलं जे काही ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत या लेसन मध्ये ते एकत्र मिळून करतील, एकमेकांना रिस्पेक्ट देतील, एकमेकांना हेल्प करतील, त्यामुळे त्यांचं सोशल इमोशनल इथिकल डेव्हलपमेंट होणार आहे, म्हणजे सामाजिक भावनिक आणि नैतिक विकास त्यांचा होणार आहे. चला तर मग हा लेसन आपण मुलांना शिकवण्यासाठी मदत करूया. धन्यवाद.